नमस्कार मित्रांनो मराठी या विषयातील भाषिक कौशल्य हा घटक आज आपण बघणार आहोत आपले जीवन यशस्वी करण्यासाठी कौशल्याची गरज असते जीवन जगण्याची कला ही कौशल्यावर अवलंबून आहे आपण आपले काम मन लावून शांतचित्ताने एकाग्रपणे केले तर त्यात आपल्याला यश मिळते मानवाला जीवन जगताना अनेक कौशल्ये आत्मसात करावे लागतात मराठी शब्दकोशात कौशल्याला अनेक अर्थ दिलेले आहेत कसब कारागिरी खुबी चातुर्य तरबेजपणा नैपुण्य पारंगत्ता हातोटी यालाच कौशल्य असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये कौशल्याला स्किल हा पर्यायी शब्द आहे थोडक्यात कोणत्याही शास्त्राचे कलेचे किंवा हस्तकलेचे सादरीकरण व व्यावहारिक जीवनात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य तसेच एखाद्या कलेची व्यापाराची किंवा देणगीची कार्यसिद्धी म्हणजे कौशल्य असे आपल्याला म्हणता येईल भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधत असतो यासाठी आपणाला भाषिक कौशल्य अंगी बाणणे गरजेचे असते भाषिक कौशल्यात श्रवण वाचन संभाषण लेखन व भाषण ही प्राथमिक कौशल्य आहेत त्यांचा आपण येथे विचार करणार आहोत आपल्याला काय येते यापेक्षा काय येत नाही हे ज्याला ठाऊक तो खरा ज्ञान असे एका विचारवंताने म्हटले आहे शिक्षणात पूर्वापार तीन कौशल्य सांगण्यात आली आहेत वाचन लेखन व वा आकडेमूळ या घटकांच्या अंतरंगात डोकावले की आपला या कौशल्याच्या बाबतीत विकास होत जातो शिक्षण टप्प्याटप्प्याने घेत असताना आपल्या ज्ञानात भर पडते वाचन कौशल्याला अनेक अंकुर फुटतात आणि ते आपल्याला पल्लवीत करत जातात नवीन दिशा देतात याच पद्धतीने श्रवण वाचन संभाषण लेखन भाषण या कौशल्यात अधिक गती घेतल्यास त्यांचा विकास होत जातो श्रवण संभाषण भाषण लेखन वाचन ही कौशल्य नुसती शिकण्यासाठीच उपयोगी पडतात असं नाही ही सर्व भाषिक कौशल्य जीवन व्यवहाराची सुद्धा कौशल्य ठरतात ज्ञान आणि जीवन यांची एकत्रित गुंफण करण्यासाठी त्यांचा आपणाला नक्कीच उपयोग होत असतो आपण जेव्हा श्रवण करत असतो तेव्हा त्या गोष्टीत एकरूप होणे महत्त्वाचे असते बोलताना मनातले विचार स्पष्ट व प्रामाणिकपणे इतरांना सांगणे महत्त्वाचे ठरते लेखन करताना त्यातील आशय वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे याचे भान ठेवायला हवे याच पद्धतीने भाषण व संभाषणाची तंत्र आहेत ते आत्मसात करावी लागतात आज आपण जे भाषिक कौशल्य बघणार आहोत ते आहे श्रवण कौशल्य तुम्ही म्हणाल मॅडम ऐकण्यात श्र कौशल्य काय प्रत्येकजण ऐकतो होय प्रत्येकजण ऐकतो पण दर्जेदार ऐकणं दर्जेदार श्रवण प्रत्येकाला करता येत नाही समजपूर्वक आणि आकलनपूर्वक असं श्रवण प्रत्येकाला करता येत नाही म्हणजे कित्येक लोक ऐकत असतात पण ऐकत नसतात असं आपण म्हणू शकतो ज्ञान हे जीवन जगण्याचे साधन आहे आपणाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान अवगत करायचं असेल तर त्यासाठी काही कौशल्य वापरावीच लागतात संवादाच्या प्रक्रियेमध्ये एक वक् व्यक्ती वक्ता व दुसरा श्रोता असतो आपणाला माहिती लिखित स्वरूपात मिळत नसेल तर ध्वनीच्या साह्याने तिचे आकलन करून घ्यावे लागते आजकाल रेडिओ टी व्ही दूरभाष भ्रमणभाष भाषण आदींसारख्या माध्यमातून आपण श्रवण करत असतो आपण जे श्रवण करतो ते व्यवस्थित करतो का लक्षपूर्वक कळत करतो काळजीपूर्वक कळ करतो का ऐकलेली घटना बातमी पुन्हा आपण जशीच्या तशी मांडू शकत नाही किंवा लिहू शकत नाही यासाठी आपण जे श्रवण केलेलं आहे ते स्वीकारण्याची काही कौशल्य आहेत ती आत्मसात केल्यास आपल्याला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो श्रवण कौशल्य हे भाषिक कौशल्यातले पायाभूत असे कौशल्य आहे आणि महत्त्वाचे असे कौशल्य आहे पुढील कौशल्य या श्रवणावरच आधारित आहेत मनुष्याला अवयव आहेत कान आहेत तोंड आहे आणि तो त्या साहाय्याने बोलत असतो ऐकत असतो आणि नवनवीन माहिती ग्रहण करत असतो श्रवण कौशल्य हे महत्त्वपूर्ण कौशल्यांची सुरुवातच या कौशल्या भाषिक कौशल्यांची सुरुवातच या कौशल्यापासून होते श्रवण म्हणजे बोलली जाणारी भाषा व त्या भाषेतील शब्द व वाक्य यांचा अर्थ समजणे तसेच आवाजातील चढउतारामुळे होणारा अर्थातील बदल समजणे श्रवण करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते पहिलं म्हणजे श्रोत्यांना शाब्दिक तसेच अशाब्दिक संदेशांमधील माहितीचे व विचारांचे शब्दशः आकलन होणे त्या माहितीचे व विचारांचे समीक्षात्मक आकलन होणे या दोन क्षमतांमधून काही श्रवण कौशल्याची तंत्र मनपटलावर उमटतात त्यामध्ये माहितीतील ते मुख्य तपशील विविध मुद्द्यातील परस्पर संबंध ओळखणे अवधानपूर्वक ऐकणे वक्त्याचा विचार व हेतू समजावून घेणे वस्तुस्थिती निदर्शक विधाने व मतप्रदर्शन करणारी विधाने यातील फरक ओळखणे बोलणाऱ्याची अभिवृत्ती समजून घेणे आवाजातील चढउतार ओळखणे व आकलन या मुद्द्यांच्या आधारे श्रवण सोपे होते मौखिक संज्ञांना अर्थ प्राप्त करून देण्याची क्रिया ज्यामुळे घडते ते श्रवण कौशल्य होय मौखिक संभाषण समजून घेण्याची व त्याला अनुसरून परिणामकारक प्रतिसाद देण्याची कुवत ज्यामुळे निर्माण होते ते म्हणजे श्रवण कौशल्य होय अध्ययनामध्ये बोलीभाषेचा भूतकाळातील अनुभवांशी आणि भविष्यातील प्रक्रियांशी संबंध ज्यामुळे जोडला जातो ते म्हणजे श्रवण कौशल्य म्हणूनच श्रवण ही सक्रिय सहभागाने घडणारी क्रिया आहे हे लक्षात घेतले पाहिजे एकाच वेळी आपण रेडिओवरील गाणे दूरदर्शन वाचन संभाषण या क्रिया करू शकत नाही असं केल्यास एकाचेही आपल्याला नीट आकलन होणार नाही आणि कुठेही आपण एकाग्र होऊ शकत नाही थोडक्यात जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा ध्वनी मेंदूच्या पटलावरील बौद्धिक व भावनिक प्रक्रियेतून गेल्यास आपणास बोध होतो अन्यथा त्याचे नीट आकलन होत नाही श्रवण कौशल्याच्या बाबतीत पुढचा मुद्दा आहे श्रवण कौशल्याचं स्वरूप आता आपण श्रवण कौशल्याचं स्वरूप समजून घेऊया ज्यांना ऐकू येते ते नीट श्रवण करू शकतातच असे नाही त्यापैकी थोड्या बहुत व्यक्ती दर्जेदार श्रवण करू शकतात आपणाला चांगले श्रवण करता आले पाहिजे अशी इच्छा बाळगली तर श्रवण कौशल्य कष्टसाध्य आहे लिंगभेद उंची रक्तगट शरीराची ठेवण त्वचा या गोष्टी जन्मतःच अंगी बांधलेले गुणधर्म आहेत परंतु काही गोष्टी कौशल्यासाठी आत्मसात कराव्या लागतात त्यात भाषिक क्षमता संवाद लेखन वाचन व श्रवण या गोष्टी प्रयत्नाने साध्य कराव्या लागतात श्रवण कौशल्य सहजासहजी आत्मसात होत नाहीत त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात आता आपण बघूया श्रवण कौशल्याचे फायदे काळजीपूर्वक लक्षपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक श्रवण केल्यास आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडतात आणि अनेक सकारात्मक फायदे आपल्याला त्यातून होतात श्रवण कौशल्य अंगी बांधण्याचे अनेक फायदे आहेत श्रवण कौशल्यामुळे आपणाला ज्ञान मिळते तसेच विषयाची आवड स्वसमर्थन आनंद श्रमपरिहार ज्ञानवृद्धी विचारांची देवाणघेवाण होते आणि बोलणाऱ्याची कुवत क्षमता समजते अभ्यास समजतो वैचारिक स्तर समजतो इत्यादी गोष्टी अवगत होतात याचबरोबर आपण आपल्या ध्येयपूर्तीसाठी श्रवण कौशल्याचा वापर करतो आपला व्यक्तिमत्व विकास व्हावा सामाजिक कौटुंबिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून आपण श्रवण कौशल्य जोपासली पाहिजेत आता आपण बघूया श्रवण प्रक्रियेतील अडथळे श्रवण प्रक्रियेत कोणत्या अडचणी किंवा अडसर आल्यास श्रवण प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही किंवा प्रभावी होऊ शकत नाही यासाठी आपण श्रवण प्रक्रियेतील अडथळे बघूया श्रवण करत असताना आपणाला अनेक घटकांमुळे ते नीट प्रकारे ऐकू येत नाही अडचण निर्माण होते त्यातील काही अडथळे श्रवण आणि संभाषण कौशल्य यात आढळतात या दोन व्यक्तींमध्ये काही कारणाने ध्वनीचे वहन योग्य प्रकारे होत नसेल तर श्रवणक्रियेत अडथळा होतो आजूबाजूला गडबड गोंधळ आवाज असेल तर श्रवण प्रक्रिया परिणामकारक होत नाही तसेच जर वक्ता अधिक जोरात किंवा अधिक सावकाश बोलत असेल तर श्रवणात अडथळा येतो वक्ता जर शब्द वाक्यांचा स्पष्ट उच्चार करत नसेल तर श्रवण करण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो बोलणाऱ्याच्या विचारांमध्ये शब्दांमध्ये मांडणीमध्ये सुसूत्रता नसेल तर श्रोत्यांना आकलन कसे होणार याचबरोबर वक्ता काय बोलतो हे जसेचा तसे लिहून काढल्यास त्याच वेळी टिपणं काढल्यास अडथळा येतो आपण श्रवण करत असताना दिवा स्वप्नात गेलो तर नीट श्रवण होऊ शकत नाही हेही महत्त्वाचं आता आपण बघूया श्रवण कौशल्य सुधारण्यासाठी काय उपाय करता येतील किंवा काय उपाय योजता येतील काय काळजी घेता येईल आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे श्रवण करतो तेव्हा मन एकाग्र ठेवले पाहिजे कोणतीही गोष्ट ऐकताना चित्तशुद्धी आणि अवधान केंद्रित करणे महत्त्वाचे कोणतेही काम करताना ऐकताना प्रसन्न मनाने ऐकणे मुख्य आशय समजावून घेणे पूर्वग्रह बाजूला ठेवणे बोलण्यातील चढ उतार समजावून घेणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात तसेच श्रवण करताना शांत व संयमाने ज्ञान ग्रहण करावयास हवे नावडत्या विषयातही यामुळे गोडी उत्पन्न होऊ शकते समोरच्याचे म्हणणे समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकांगी चर्चा किंवा पूर्वग्रह दूषित श्रवण हे श्रवण कौशल्यात अडथळा आणते श्रवण करताना तटस्थपणे ऐकले पाहिजे भावनेच्या आहारी न जाणे हेही मुद्दे महत्त्वाचे आहेत श्रवण करताना विषयाशी एकरूप होणे महत्त्वाचे वक्ता प्रक्षोभक व उपहासात्मक बोलत असेल तर ते स्वीकारार्ह आहे असे मानणे यामुळे चित्तशुद्धी ठीक राहते अशा प्रकारे श्रवण कौशल्य का म्हणजे काय व त्याचे स्वरूप थोडक्यात समजावून घेता येईल धन्यवाद